भाजप आमदार लक्ष्मण जगताप प्रतिभा महिला प्रतिष्ठान तसेच राज्याच्या कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागीय आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने नवी सांगवी येथील द न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये रोजगार मेळावा घेण्यात आला महापालिका आयुक्त शेखर सिंह हो, आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन झाले बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळवून देतानाच त्यांच्यामध्ये स्वयंरोजगाराची कौशल्य विकसित करून समाज व राज्यास प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे स्वयंरोजगाराच्या कौशल्यातूनच व्यवसाय निर्मितीला चालना मिळणार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये लवकरच कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी यावेळी केली यावेळी आमदार उमा खापरे माजी महापौर माई ढोरे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या आयुक्त अनुपमा पवार सहाय्यक आयुक्त सागर मोहिते माजी महापौर नानी घुले माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके भाजपचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार माजी नगरसेविका सविता खुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी महापालिका आयुक्त शेखर सिंह हो, आणि प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातून अनेक तरुण तरुणी आपल्या रोजगाराच्या संधी शोधण्यासाठी या ठिकाणी आल्याचे दिसत होते यामध्ये दिव्यांगांचेही सहभाग दिसून आला या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील चाळीसहून अधिक खाजगी उद्योजकांनी आपला सहभाग दर्शवला सांगली येथे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्फत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मुलांचा दिसून येतात तर आपण बघूया इथे जमलेल्या युवकांचं याविषयी काय मत आहे तू कुठून आले तर तुला काय वाटतं या रोजगार मेळाव्याविषयी सादर केलेला हा युवकांसाठी त्यांनी छान केलेलं आहे की आम्हाला त्यांच्यामुळे खूप काहीतरी वाटचाल थोडीशी आम्हाला तुला पॉझिटिव्ह वाटतंय असे रोजगार होणं वगैरे मेळावे होणे हो